टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा मॅडम बोला ना. कोण बोलतोय? बोला. आम्ही पंढरपूर वरन बोलते. थोडं मोठं बोलतोय का आवाज इथे? मी पंढरपूरहून बोलते म्हणलं. अच्छा, झोपलात का? तुम्हाला डिस्टर्ब केलं वाटतं मी. नाही नाही बोला बोला, मेसेज टाकला होता तुम्हाला. बोला. नाव काय? पूर्ण नाहीये ना तो, बरोबर बरोबर. हां त्याच्यासाठी मी म्हटलं की तुम्ही टाकू नका. प्रॉब्लेम आहे तुम्ही शेअर करते करता आलं, तुम्हाला काहीतरी करावं हां. वाटलं. बरं ठीक आहे. दुसरी गोष्ट, मी फक्त तुळजापूर आणि पंढरपूर साठी काम करत नाही तर पूर्ण भारतभर काम करतोय सामाजिक. राहिली दुसरी गोष्ट, तुमची कुठलीही काम असू द्या, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करू शकतो. काय विषय मला सांगा. मी ते एक 6,500 रुपयाचं बैलगाडी मागवली होती. नंबर आणि मला त्यांचे त्यांनी फोटोज वगैरे मला त्या व्हॉट्सअप वरती पाठवले होते. काय मागितलं होतं? टॉय बैलगाडी नसते का आपली, अच्छा अच्छा हा 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 मला ते 19 फेब्रुवारीच्या अगोदर त्यांचं ते मी फोटो पण पाठवते. हाँ हाँ मी ते ठीक आहे ऑनलाईन पेमेंट केलं ते 4-5 दिवसात भेटून जाईल म्हणलं. आणि ज्यावेळेस 8 दिवसांनी मी फोन केला त्यांना तर त्यांनी बोलले, म्हणजे एक तर त्यांनी फोन उचलला नाही, उचलला तर माझे नंबर ब्लॉक केले. आदर नंबर वरनं केले तर त्यांचेही नंबर त्यांनी ब्लॉक केले. बर ठीक आहे. तुम्ही कुठून ऑर्डर केलाय? ऑर्डर मी फेसबुकला त्यांचा नंबर बघितला होता आणि त्यांनी देन त्यांचा स्वतःचा नंबर फोन नंबर देऊन मला इमेजेस काय पाठवले करता होते. मॅडम तुम्ही? मी काही नाही, हाऊस वाईफच असते. आणि हा अच्छा, प्रॉब्लेम काय झालाय दुसरी की गोष्ट, शिक्षण आर्थिक झालं तुमचं? माझं शिक्षण BA. बर ठीक आहे. बी आणि मॅडम दुसरी गोष्ट, मेन मुद्दा सांगतो तुम्हाला, जे तुम्ही फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती आणि FB वरती जेवढे पाहतात ना, टोटली टोटली 99% पूर्ण फ्रॉड आहे. तुम्ही काय म्हणतो, फ्लिपकार्ट अमेझॉन वर मागू शकतो ना, ते पूर्ण मी सांगू शकतो खरी गोष्ट. अशा गोष्टीसाठी मी अगोदर व्हिडिओ टाकला FB वरती आणि युट्यूब वरती, असल्या फ्रॉड माणसापासून लांब राहा म्हणून. आणि काय नाही, मी करतात बरोबर लोक? पहिल्यांदाच तुमचं काल चेक करताना मी आजच मे बी हा आजच मला जस्ट तुमचा ते ह्याच्यामध्ये व्हिडिओ दिसल्यानंतरच मी तुमचा नंबर घेऊनच म्हटलं एकदा टाकून तरी बघावं मेसेज झालं ठीक. प्रॉब्लेम माझा नाही, जाऊ द्या, थोडा काही दिवसांनी कालांतरने हा विषय ड्रॉप पण होईल. पण असं कित्येक जणांच्या बाबतीत होत असेल ना. बर बर बर. तुम्हीच नाही तर, तुम्हीच नाही तर अगोदर, तुमच्या अगोदर भरपूर जणांनी फक्त तो मान. आणि काय नाही, मी म्हणजे माझे फ्रेंडचे मिस्टर पण हे आहेत ना सोलापूरला पोलीस ग्रामीणला, त्यांनाही सांगितलं तर ओके करतो. त्यांचाही नंबर त्यांना ब्लॉक केला परत. आणि हे परत मग आपण कंप्लेंट टाका आणि हे आणि ते ह्या कुठं आणि कुठं करत बसायचे आपल्या घरात. आमच्या तर एकतर चालत पण नाही हे सगळं असं. अच्छा अच्छा आणि दुसरी गोष्ट, पोलीस कुठं पोलिसाला बोलला म्हणून तुम्ही? सोलापूर वरनं हे बघा, माझे फ्रेंडचे मिस्टर आहेत बघा सोनटक्के म्हणून ग्रामीणला आहेत कॉन्स्टेबल. सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला. बर 2%. हा त्यांनाही सांगितलं पण समोरचा व्यक्ती हिंदी बोलतो ना? हा समोरचा व्यक्ती हिंदी मध्ये बोलतो ना? मी त्याच्याशी बोललेच नाही. अच्छा, ते नंबर त्यांनी दिला, फोन पे केला आणि त्यांनी ते फोटो पाठवले. मी सिलेक्ट केलं फक्त ते आयटम आणि असा असा प्रॉब्लेम झालाय. मला हसू पण येते, एवढं शिकलेले लोक सुद्धा तुम्हीच नाही, तुमच्या अगोदर भरपूर लोक असे फसलेले. अहो शिकलेला असायचा नाही विषय. एकतर मी पण ह्या गोष्टी करतच नाही. मी म्हंटल ना घरात तेवढे रिस्ट्रिक्शन आहेत. प्रॉब्लेम माझा झालाय आता माझं बँक मध्ये ज्यावेळेस ते हे काढायला जातील मिस्टर, ते हे कुठं गेले म्हणून काय सांगायचं ते माझं टेन्शन मला आलंय. बरोबर बरोबर एकतर अनहोन अकाउंट आणि त्याच्यात हे केलं, बाकी प्रॉब्लेम काही नाहीये दुसरा जसा की बाबा ठीक आहे. पण एवढेशी आता चुकी झाली म्हणून एवढ्याशी गोष्टी म्हणजे स्ट्रिक्ट काय तर मार्ग दुसरंच होईल म्हणून सांगता विचारताय का तुम्ही? काय म्हणजे एवढेच पैसे कुठे बाहेर गेले म्हणून मिस्टर काहीतर व दुसरेच काहीतर मार्ग निघेल म्हणून असं सांगताय का? विचारताय तुम्ही म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे घरात खूप भांडणं वगैरे होईल म्हणून असं? भांडणाचा विषय नाही सोडा, पण ते ऑनलाईन असला शहाणपणा करायलाच कुणी सांगितलं होता बोलतील ना. हो ना हो ना, बरोबर ना, काहीतरी बोलत ना. त्यातल्या त्यात आपल्याला माहिती आपण काय पुणे मुंबई अशा सिटी मध्ये नाही राहत. म्हणजे आपण स्वतः करतो, एकतर सगळ्या गोष्टी आपण विचारून करतो घरातल्यांना. आणि माझा प्रॉब्लेम हा झालाय की
सरप्राईज गिफ्ट द्यायचं म्हणून झालेलं ते हे असलं वेगळाच गोंधळ होऊन बसला मला. माझा व्हिडिओ कधी पाहिले तुम्ही? मी आजच पाहिला म्हणून मी जस्ट म्हणलं फर्स्ट एकदा टाइम त्याला बिला का युट्यूबला? नाही नाही एफबीला पाहिला मी, त्याच्यावरूनच तुम्हाला मेसेज टाकला की बाबा रिप्लाय येतो तर का बघूया म्हणून. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा फोन कट झाला. हा बोला मॅडम, बोला. मी तुम्हाला त्यांचं म्हणजे जे काय आमचं बोलणं झालंय ते मी स्क्रीनशॉट किंवा मेसेज पाठवते तुम्हाला. चॅटिंग वरतीच बोलणं झालंय तुमचं? चॅटिंग वरतीच झालंय. आणि मी आज पण काय केलं की माझ्याकडे जी मुलगी येते तिच्या फोनवरनं फोन केला त्याला. तर मी त्यांना म्हटलं बैलगाडी पाठवली नाही तर ते ओके म्हणला. आणि फोन परत ब्लॉकला टाकला तिचा पण नंबर त्यांनी. बर बर. हा म्हणजे असा नंबर ब्लॉक करतोय तो. मला तर ऑलरेडी त्यांनी ब्लॉक केलेलंच आहे. तुमचं कॉल वरती काय बोलणं झालंच नाही तुमचं? कॉल वरती फक्त सिलेक्ट कसं प्रोसेस आहे विचार एवढंच पहिल्या दिवशी. पण मला आठवत नाहीये मी काय बोलले त्याच्याशी ते. मॅडम कुठल्या ऑनलाईन मध्ये कुठल्या कुठल्या बाबतीत फसवणूक होते तुम्हाला आता सांगतोय मी, ऐकून घ्या. जास्त ह्यामध्ये लेडीजच फसतात. नटराज पेन्सिलच्या नावानं जास्तीत जास्त म्हणजे लेडीज फसतात ह्यामध्ये. लेडीज काय करतात ह्यामध्ये, शिकलेले सुद्धा लेडीज फसलेत. हा म्हणजे म्हणजे अनपढ लोक नाहीत, शिकलेले लोक. ते नटराज पेन्सिल काय करतात, ते एफबी वरती ऍड टाकतात ते फ्रॉड लोक. आणि ते नटराज पेन्सिल म्हणजे पेन्सिल, आपलं पेन्सिल माहित आहे ना. हा ते पेन्सिल काय करतात, ते बॉक्स मध्ये भरायचं घरी घरात बसल्या बसल्या जॉब म्हणतात. हा त्यांना म्हणतात 15,000-20,000 असे तुम्हाला जॉब भेटेल. ऐकून नाही, ऐकून तर घ्या माझं, फक्त ऐकून तर घ्या फक्त. त्यांच्या तशा गोष्टीमधून फ्रॉड करतात. त्यांनी काय करतात, 20,000 पाठवा, 30,000 पाठवा असे. अगोदर तुमच्या अगोदर अशा गोष्टीमध्ये दोन तीन लेडीज होती नर्सिंग केलेले, तर तिन्ही पण जॉबला कुठले नाशिक मधले. तिन्ही मुलीमध्ये किती माहिती आहे का, 1,65,000 रुपये पाठवले त्यांनी. बापरे, 1,65,000 पाठव म्हणल्यावर पाठव गेली मुली, पाठव. माझं कॉन्टॅक्ट त्याच्याकडे असून सुद्धा मुली मला कॉन्टॅक्ट केले नाही की भैया तुम्हाला नंतर न सांगितलं की तुम्ही असं काम करताय, मला नंतर न मला आठवण आलं, नंतर न तुम्हाला सांगितलं. तर आणखीन त्यांनी पैसे नाही तर मला विचारले असते ना, तर आणखीन भरपूर पैसे ते केले असते त्यांचे. त्यांनी सायबर क्राईम मध्ये त्यांनी कंप्लीट केली. सायबर मधून सुद्धा त्यांना मदत नाही झाली. मी त्यांना फोन केलो. आता त्यांना मी हे असे फ्रॉड लोक आहेत, अशा फ्रॉड लोकांना काय करतात माहितीये का, नोएडा दिल्लीमध्ये काय करतात असे लोक बसून ऍड काढतात, कुठले ऍड टाकतात. तिकडच्या लोकांना काही काम नसतात, असेच फक्त लोकांना बकरा बनवायचं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय ना आता, ते जे ऍड टाकले ते पण तसे तेच ऍड टाकतात असतात. ते आर्मीवाल्याच्या नावानं फसवतात की मी तुम्हाला ट्रॅक्टर आणून देतो, आयफोन मोबाईल, ट्रॅक्टर, असे मोठे मोठे वस्तू त्यांनी 5,000-10,000 असं टाकत असतात. म्हणजे तुम्ही बघितलं होते ना ऍड, ते टोटली फ्रॉड असेल. मग काय करता येईल का आपल्याला? त्याचा तर अकाउंट नंबर आणि फोन नंबर ह्याच्या पलीकडे आपल्याकडे काहीच नाही. तर एकतर आमचे पैसे तर रिटर्न पाठवू म्हणा, नाही तर बाबा वस्तू तरी दे म्हणू हसली तर. ह्याच्यामध्ये तर मी बोलू का, 99% काम होणार नाही मॅडम, नाही होणार, नाहीच होणार. दुसरी गोष्ट काय माहितीये का, मनाला दुःख मानू नका. तुमच्या आणखीन वाचले मनाचे किती पाठवले पैसे तुम्ही? 6,500 पाठवले. तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवला की मी? 6,500 रुपये. अच्छा, काय मन दुखू नका, कारण का माणसासोबत चुकी होते. मी एवढं हे केले पण बाकीचं तुम्ही बघता. मी जवळजवळ 10 गाई सांभाळते मी गावाकडे अपडाऊन करून. मुलांच्या शिक्षणासाठी मी पंढरपूरला राहिलाय. अच्छा अच्छा. नाही दुःख याचं नाहीये, पण ठीक आहे. तुमच्याकडनं जेवढं स्ट्रिक्टली त्या माणसाला, तो जरा फोन उचललं ना तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग मी पाठवतो, त्याला कुठल्या भाषेमध्ये बोलतो बघा त्यांनी. आता तर मला माहिती आहे की शक्यतो फोन त्यांचा बंद असणार. नाही चालू आहे फोन, त्याचा फोन चालू आहे. फक्त जर त्याला मी इकडचं माझं कळलं ना की बैलगाडीसाठी केलं तो ब्लॉक करतो. अच्छा, तुम्हाला पाठवलं ना मी नंबर, तो बघा तुम्ही. चालू आहे नंबर त्याचा, तो चालू आहे का नंबर? मी पाठव. अच्छा, तुमच्या काय नावावर बघतो तो? काय कोण असतो काय, आता हाय जो ओळखत असेल काय माहिती. त्यांना पैसे भेटला विषय संपला, त्यांना त्या गोष्टी मतलबच नसतो त्यांना.
आणि माझ्या तर बाबतीत असा विषय, पहिल्यांदाच मी काहीतरी न विचारता शहाणपणा केला आणि तो इतका अंगलट येण्यासारखा झालाय ना, आणि मी सोडून पण दिले असते, जाऊ दे सोड काहीतरी करता येईल, इतकं काही ट्रेस नाही. पण राईट असं कित्येक लोकांच्या बाबतीत घडेल ना. आता मी म्हणलं नाही का, हो, माझ्याकडे जी जसे मुलगी आहे तुम्ही जे ती एक बोलते ना त्यासाठीच मी हे जे तुम्ही कॉल रेकॉर्डिंग बोलते ना त्यासाठीच मी टाकत असतो की हो, पण असल्या त्या नाव हा बिवाल्यानंतर ना म्हणजे ते नाव नाही, रेकॉर्डिंग टाका तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, मधलं जे आपलं बोलणं आहे ते टाकू शकता, पण नाव आणि कुठलं काय हे नाही कुठलं टाकलं नाव तरी चालेल. तुमचं नाव असतं पंढरपूर हा ते वगैरे पूर्ण असं. दाबतो मी दाबतो ते असं जे आपले पोर असतात ना एडिटिंग वाले ते पूर्ण नाव वगैरे दाबत असतात ह्या गोष्टीसाठी मी पूर्ण टाकत असतो हा मग काही प्रॉब्लेम नाही दादा, मला म्हणे ते हाँ टाकलं तरी काय नाही, कारण मी म्हंटल तुम्हाला एका एक कामाचं मिनिट तुम्ही मॅडम एकच आलो. मिनिट एकच मिनिट चालू होतं एक मिनिट नवनाथ कशाला फोन केला रे टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. हां, हे असा प्रॉब्लेम झालाय, एकदा उचलला फोन झालं ठीक आहे बघा, नाहीतर मग फक्त आपल्यामुळे अजून इतरांचं लोकांचं कोणाचं नाही होत, हो राईट एवढंच आता जे इश्यू तुम्हाला आहे तुमच्या माझं. डोक्यामध्ये आला ह्यासाठीच मी ते व्हिडिओ टाकत असतो की असे अशा फ्रॉड गोष्टीमध्ये मग कुठल्याही माता अहो भगिनी माझ्याकडे आणि तरी, येथील माझ्याकडे कुठलेही आता युवक तरी मुलं सेवन्टी फसून एट ये अशा गोष्टीमध्ये त्यासाठी मी टाकत माझ्याकडे असतो. 21 वर्षाची मुलगी येते ना कामाला, ती रोज आले की मला म्हणते तुम्हाला काय अक्कल नाही का, कसं काय केलं तुम्ही असं. नाही तसं काही मन दुखू नका. आता काय करा तुम्ही जसे नाही तुम्ही दुखून एबीला घेत पाहिलेत नाही ना मग तुम्ही मला. एबीला पाहिलेत ना तुम्ही काय करा आणखी एकदा युट्यूबला माझ्या नावानं सर्च करून बघा तिथे बघा की कुठल्या कुठल्या नावानं फ्रॉड होतात तुम्हाला पण ते मी ऑटोमॅटिक कळून बघितलं जाईल. दादा, ते आज बघितल्यावरच मी म्हटलं जस्ट एक आता लास्टची होप म्हणलं, पोलीस झाले म्हणलं ह्यात इन्वॉल्व करून, आता कुणाला म्हणलं हा एक शेवटची म्हणजे एक पोलीस बघूया जे म्हटलं. बोलतो का पोलीस त्यांचं जे कायदा असतं ते कायद्याप्रमाणे चालणार बरोबर जसे माझ्यांची भाषा असते त्यांना जर त्या चांगलं त्याला प्रत्युत्तर दिलं चांगल्या मध्ये त्याने अहो देऊ नाही पण नाही ते पैसे माझ्या पैसे पण माझ्या त्यांनी पैसे पण रेकॉर्डिंग परत पाठवलं ना, माझ्या त्या मैत्रिणीच्या मिस्टरांनी कॉल केलेला ना, त्यांनी रेकॉर्डिंग पाठवलं ना त्याला, बोललेलं हो सर पाठवतो सर. मग ते कधीपर्यंत पाठवाल म्हणले, ते म्हणलं 1 पर्यंत. मग त्यांनी आज झालं ब्लॉक नंबर मग त्यांचा. ते हिंदी मध्ये बोलले का मराठी मध्ये मराठी मध्ये बोलले तो मराठी मध्ये हो, राज पाटील म्हटल्यावर मे बी महाराष्ट्रीयनच असणार ना तो. नाही 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 दुसरी गोष्ट हा जसे ते आता त्यांनी काय करते माहिती आहे का त्यांनी पहिले बाहेरचे लोक फसवत होते आता आपल्या महाराष्ट्रातले पण लोक तसं चालू केलेत एफबी वरती वगैरे ऍड टाकायचं असे भरपूर असे कुठं करे ठीक आहे तो जर महाराष्ट्रात असेल ना मग त्यांना चांगला धडा शिकवतो टायगर रूपचं नाव म्हणल्यावर मग त्याला चांगला होऊ शकतो त्याला चांगला धडा बघतो मी तेवढंच फक्त मला, बघा तुम्हाला मी नंबर दिलेला, जर तुमचं काही जरी बोलणं झालं तर प्लीज मला कळवा. बघतो मी कॉल बॅक करतो लगेच ओके ओके ठीक आहे, थँक्यू. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. हा बोला. हा दादा कुठून बोलतोय तू? हॅलो. हा दादा कुठून बोलतोय म्हणलो तू? अहमदनगर. अहमदनगर मध्ये कुठे? काय म्हणले? अहमदनगर मध्ये कुठे? मोहनगर केडगाव. अच्छा, मी सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप. हा टायगर ग्रुप माहितीये माहिती ना. दादा? मग ठीक आहे, तू पण एक मराठी माणूस आहे बरोबर. हा जे फ्रॉडगिरी जे करत आहे ना हे चुकीचं आहे. मी एक माझं पहिले गोडीत बोलतोय, माझ्याबद्दल जर हा चौकशी करीत असेल ना युट्यूब फेसबुक एबी वरती आणि तुमच्या गावामध्ये पण चौकशी कर. तुझं गाव कुठलं आहे काय मला माहितीये, अहमदनगर हा नाही तुझं गाव कुठलं आहे सगळं माहितीये मला. हे चुकीचं आहे मित्रा, लक्षात ठेव. हे मराठी माणूस मराठी मुलीला फसवायचं म्हणल्यावर चुकीचं आहे, लक्षात ठेव. हा नाही सर ते काय झालं पा बर, त्यांचं पार्सल रिटर्न आलं पा. अरे ते धंदे बंद कर दाद्या. मित्रा मी काय म्हणतोय, तू कुठला आहे काय सगळं मला माहितीये म्हणलो. हा तुला बोला आणखीन मॅडम. सांगतोय की हा माझ्या बद्दल चौकशी करायचं आहे ना तुला, तर चौकशी कर. हा मी संध्याकाळपर्यंत वाट पाहतो, त्या मुलीचे जर पैसे परत नाही आले हा तर बघा मित्रा. मग तुला गोडीत सांगतोय, मग चांगला म्हणजे खूप साखरासारखं गोडीत बोलतोय, ठीक आहे. ठीक काल आहे त्याच्या चालतं. तुला पोलीस पण ज्या कुठल्या त्यांचे फ्रेंड त्यांनी फोन केले होते त्यांना पण असं बोललं तू आणि त्यांचा नंबर ब्लॉक मध्ये टाकून दिला बरोबर. कोणाचा? कोणीतर नातेवाईक मध्ये त्यांनी हा त्यांनी तुम्हाला फोन पण केले होते बरोबर पोलीस. हा मग नाही त्यांना पण तसंच बोलला, तू गोडीत बोलला की देतो पैसे म्हणून सांगितलं आणि लगेच त्याचा नंबर ब्लॉक मध्ये टाकून दिला. ठीक आहे चालतंय. तुम्हाला काय करतो मॉर्निंग पर्यंत टाकून देतो पेमेंट. मॉर्निंग मध्ये पण नाही मी काय म्हणतो मित्रा, तुला हा जर कुठल्या गोष्टीमध्ये दुसऱ्या गोष्टीमध्ये तुला मदत लागत असेल तर सांग, तुला मदत करतो मी. पण हे संध्याकाळपर्यंत पेमेंट टाकून देते लेडीजचे. हा ठीक आहे चालतं आपले जवळचे फ्रेंड आहेत ते, उगा असं चालतं येड्यासारखं महाराष्ट्रातलं असून महाराष्ट्र लोकांना फसवू नको. तुला दुसऱ्या चालतं गोष्टीमध्ये टाकून देते. कुठे काय सांगत असेल तर मोठ्या मोठ्या डिटेलमध्ये तुला करू सकारे. हा चालतं. ओके सर. ठीक आहे.
मॉर्निंग पर्यंत टाक सर, मॉर्निंग पर्यंत. मॉर्निंग नाही मित्रा, मी काय म्हणतोय संध्याकाळपर्यंत काय पण कर अडजस्ट, त्याचे पूर्ण पैसे आले पाहिजे ना, चालतं. ओके, नाहीतर बघ मला दुसरं पाऊल उचलावं लागेल. मग तू तिथे कुठे आहे सगळं मला माहिती आहे, तुझं लोकेशन काय आहे ते मी तुला नंतर फोन करून सांगेल. फक्त तुझं बघतो आता रंगरूप बघतोय कसं काय करतोय काय नाही, फक्त गोडी सांगतोय तुला, समजून घे. ठीक आहे. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. टाइम नाही भेटल्यावर तुम्ही बोललो त्या समोरच्या व्यक्तीला चांगला धडा शिकवलंय त्यांना, मी करतील संध्याकाळ नाहीतर सकाळपर्यंत करतील ते पैशाचे. ठीक आहे, बघूया आपण वाट बघूया तोपर्यंत. ओके, करतील ते. ओके, हो.